महाराष्ट्रात सध्या नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जो कलगीतुरा रंगलाय त्याच्या केंद्रस्थानी हा सेल्फी आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्याच्या बातमीपेक्षा किरण गोसावीचा हा सेल्फीच अगदी वाऱ्याच्या वेगाने मीडियात सोशल मीडियात पोहोचला आणि इथूनच सध्याच्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. गेल्या 2 ऑक्टोबरला समीर वानखेडेंचा सहभाग असलेल्या एनसीबीच्या एका पथकानं भर समुद्रात क्रूजवर धाड टाकली. या धाडीतच ड्रग्ज सापडल्याचा दावा एनसीबीनं केला. एवढंच नाही तर अशा प्रकारची इतिहासातली अशी पहिलीच कारवाई असल्याचा दावाही एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाली आणि नवाच वाद समोर आला. या वादाला सुरुवात झाली ती किरण गोसावीच्या या सेल्फीनं. अटक झाल्यानंतर किरण गोसावी आर्यनच्या हाताला पकडून एनसीबी कार्यालयात नेताना दिसतो. गोसावीचा एखाद्या अधिकाऱ्यासारखा वावरही दिसतो, पण नंतर गोसावी हा अधिकारी नाही तर या प्रकरणातला एनसीबीचा एक स्वतंत्र साक्षीदार असल्याचं समोर आलं. आर्यन सोबत गोसावीनं एक सेल्फीही काढला, नंतर हाच सेल्फी व्हायरल झाला. नवाब मलिक यांनी तर आर्यनला सोडून देण्यासाठी 18 कोटी रुपयांची डील या सेल्फीमुळेच फसल्याचा दावा केला होता. मलिक यांनी आर्यन खान प्रकरण म्हणजे अपहरण आणि खंडणीचा प्रकार असल्याचा आरोप केला. आर्यन सोबतच्या सेल्फीमुळे पोलिसांना गुंगारा देऊन गायब असलेला किरण गोसावी नव्यानं प्रकाश झोतात आला. मग त्याच्या विरोधातल्या तक्रारीच्या जुन्या फाईलही उघड झाल्या. एका सेल्फीमुळे निव्वळ एनसीबी सारखी केंद्रीय तपास यंत्रणाच नाही तर स्वतः गोसावीही अडचणीत सापडलाय. मुंबई तकला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोसावीला सेल्फी काढण्याचा नाद जडला होता. गोसावीनं काही महिलांसोबत काढलेले सेल्फीही मुंबई तकच्या हाती लागलेत. सेल्फीच्या नादापायीच आता गोसावीला तुरुंगाची हवा खावी लागली. किरण गोसावीच्या या सेल्फी पुराणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. We'll be right back.